नमो खारघर सायक्लोथॉन स्पर्धेला खारघरमधील सायकल प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रामशेठ ठाकूर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल आणि खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशन यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही नमो खारघर मॅरेथॉन आयोजित केली आहे. याच पार्श्वभूमीवर नमो खारघर मॅरेथॉन प्री इव्हेंट म्हणून 15 किलोमीटर नमो खारघर सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या सायक्लोथॉन स्पर्धेचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत आणि खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांच्या हस्ते झेंडा दाखवून झाला. खारघर येथे पार पडलेल्या या स्पर्धेला सायकल प्रेमी खारघरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धेतील स्पर्धकांचा उत्साह पाहून खारघरसह संपूर्ण पनवेल आणि नवी मुंबई शहर उद्याच्या नमो खारघर मॅरेथॉनसाठी सज्ज झाल्याचे दिसून आले. नमो खारघर सायक्लोथॉन आणि उद्या होणारी नमो खारघर मॅरेथॉन हे दोन्ही कार्यक्रम एक धाव महिला नेतृत्वाखाली विकासासाठी या विशेष शीर्षकाखाली घेण्यात येत आहे. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ, माजी नगरसेविका हर्षदा उपाध्याय, खारघर महिला मोर्चा अध्यक्षा साधना पवार, खारघर रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष अमर उपाध्याय, भाजप नेते प्रभाकर जोशी, शहर सरचिटणीस दीपक शिंदे, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, प्रज्ञा प्रकोष्ठच्या जिल्हा संयोजिका गीता चौधरी, युवा मोर्चा अध्यक्ष नितेश पाटील, अजय माळी, राजेंद्र मांजरेकर, शैलेंद्र त्रिपाठी, अक्षय लोखंडे, चेतन नवघरे, शोभा मिश्रा, निर्मला यादव, मधुमिता जेना, शोभा मिश्रा, नीलम विस्पुत, स्नेहल बोधाई, निर्मला यादव, सुशील शर्मा, प्रवीण बेरा, निखिल काकडे, आदित्य हातगे, दुर्गा बन्सल, किरण रावडे, सर्जेराव मेंगाणे, संदेश वाढीकर, मयूर तायडे, अनिकेत पाटील, हार्दिक पाटील, शशांक त्रिपाठी, शुभ पाटील, अपूर्व ठाकूर, आदेश ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व आयोजक सहकाऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या आयोजनामध्ये पुढाकार घेतला आहे आणि त्यामुळे आमच्या सर्व खारघरवासियांना ही स्पर्धा चांगल्या पद्धतीनं पूर्ण करता आलेली आहे. वेगवेगळे वयोगटातले सायक्लिस्ट मला भेटले, महिला भेटल्या आहेत, लहान लहान मुलं भेटलेली आहेत. आमचे काही सिनियर्स मंडळी याच्यामध्ये आहेत की ज्यांनी जे वर्षाला 200, 300, 600 किलोमीटर्स पूर्ण करतात आणि SR ची कॅटेगरी ते पूर्ण करतात. आणि आपल्या खारघरमध्ये अनेक असे सायक्लिस्ट आहेत की ज्यांनी पॅरिससारख्या ठिकाणी जाऊन देखील 90 तासामध्ये 1500 किलोमीटर सायक्लिंग पूर्ण केलेलं आहे. मला त्या सगळ्यांचा खरंच अभिमान आहे आणि मला असं वाटतं की हेल्थ फिटनेस की ज्याच्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सगळ्यांना इन्स्पायर केलं आहे. 2023 शेवटच्या दिवशी आपल्या मन की बातच्या माध्यमातून पुढच्या वर्षासाठी फिटनेस हा मंत्र माननीय पंतप्रधानांनी आपल्याला दिला. देशातल्या अनेक नामवंतांनी, वेगवेगळ्या फील्डमधल्या नामवंतांनी तो आपल्याला दिला. मी माननीय पंतप्रधानांचं हे आवाहन आपल्या सर्व खारघरवासींनी स्वीकारलं आहे, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आमच्यापैकी या अनेक सायक्लिस्टनी एकदा जो सी लिंक आहे त्या सीलिंकवरून सायक्लिंग केलेलं आहे, तर एकदा कधीतरी अशी इव्हेंट नव्यानं झालेला अटल सेतू MTHL याच्यावरून इव्हेंट आयोजित केली जावी याच्यासाठी सुद्धा मी पुढाकार घेणार. या इथे खारघर वेलफेअर असोसिएशन आणि त्याच सोबतीने स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमध्ये सायक्लोथॉन ही आयोजित केलेली होती. मागील वर्षीसुद्धा सायक्लोथॉन आयोजित केलेली होती, यावर्षीसुद्धा केली. मागील वर्षीपेक्षा यावर्षी आणखीन जास्त हा रिस्पॉन्स इथं भेटलेला आहे आणि खरोखरच खारघरचे रस्ते, खारघरमधील स्वच्छता आणि येथील सर्व वातावरण, या इथे फिटनेसबद्दल असलेलं वातावरण, ह्या अशा सर्व वातावरणामध्ये सायकल चालवण्याची मजा ही खरोखरच वेगळी असते. आणि या इथं सर्व आयोजकांनी ज्या प्रकारे कष्ट घेतले आणि सर्वांनी इथं ज्या प्रकारे रिस्पॉन्ड केलं, पनवेल महानगरपालिका, पोलीस प्रशासन यांनी सर्वांनी ज्या प्रकारे सहकार्य केलं, त्यामुळे खरोखर सायकल चालवायला अत्यंत मजा आली आणि हा इव्हेंट हा सक्सेसफुल झालेला असं इथं दिसून येतं आहे. खरंच याच्याबद्दल मी सर्व आयोजकांचं
सर्व युवा मोर्चा कार्यकर्ते आणि सर्वांचं मी तर अभिनंदन करतो.